नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पाठ असणार आहे बघा एकोणवीसावा एकोणवीसावा पाठ हा आपला असणार आहे दोन हजार चोवीसचा तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत बघा पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने कितवा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला आहे तर योग्य उत्तर पर्याय क पंच्याहत्तरावा दोन हजार चोवीसमध्ये भारताने बघा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला आहे या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व कोणाकडे होते तर बघा भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व होते देशाचे जे काही राष्ट्रपती आहेत ते बघा प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करतात किंवा तिरंगा फडकवतात असं म्हटलं तरी चालेल बघा राष्ट्रपती हे तिरंगा फडकवत असतात आणि त्यासोबत बघा एकवीस तोफांची सलामी देखील दिली जाते एकवीस तोफांची सलामी दिली जाते सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे कारण काय तर बघा भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने बनवले होते त्याची अंमलबजावणी बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली त्यामुळे बघा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी या दिवशी बघा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो बघा प्रजासत्ताक दिन परेड प्रजासत्ताक दिन परेड ही बघा पहिली कोठे आयोजित करण्यात आली होती तर बघा आयरविन एम पी थिएटरमध्ये आयरविन एम पी थिएटर या या ठिकाणी पहिली प्रजासत्ताक दिन परेड ही आयोजित करण्यात आली होती ज्याला बघा मेजर धेनचन स्टेडियम म्हणून ओळखतात एम पी आयरविन एम पी थिएटरला मेजर धेनचंद स्टेडियम म्हणून ओळखतात त्यानंतर बघा रामलीला मैदान इरविन स्टेडियम आणि लाल किल्ला या ठिकाणी प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन करण्यात आले आणि एकोणीसशे चोपन्न नंतर एकोणीसशे चोपन्न नंतर प्रजासत्ताक दिन परेड ही दरवर्षी बघा राजपथ राजपथ या ठिकाणी आयोजित करण्यात येत होती परंतु बघा आता राजपथाचे नाव बदलून त्याचे नाव कर्तव्यपथ कर्तव्यपथ असे ठेवण्यात आले आणि आता बघा प्रजासत्ताक दिन परेड ही बघा दरवर्षी कर्तव्यपथ कर्तव्यपथ या ठिकाणी आयोजित करण्यात येते इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या भागाला सेंट्रल विष्टा असे म्हणतात आणि ज्याला राजपथ म्हणायचे परंतु आता त्याला कर्तव्यपथ कर्तव्यपथ हे नाव दिले आहे हे कर्तव्यपथ नाव केव्हा देण्यात आले तर बघा मोदींनी आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला कर्तव्यपथाचे उद्घाटन केले आणि त्यास कर्तव्यपथ असे नाव दिले राजपथाला कर्तव्यपथ असे नाव दिले त्या कर्तव्यपथाची एकूण लांबी विचारली तर बघा तीन किमी तिन्ही किमी एवढी त्या कर्तव्यपथाची एकूण लांबी आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न नुकतंच किती जणांना पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ एकशे बत्तीस जणांना एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे ज्यामध्ये बघा पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री याचा समावेश आहे पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण एकशे दहा पद्मश्री असे एकूण एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे बघा पाच पद्मविभूषणमध्ये बघा एकही महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश नाही सतरा पद्मविभूषण सतरा पद्मभूषण मध्ये बघा सहा सहा वेक, महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश आहे एकशे दहा पद्मश्रीमध्ये सहा, सहा, समावेश आहे या पद्म पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर बघा एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे चोपन्न साली पहिला पद्म पुरस्कार हा जाहीर झाला होता एकोणीसशे चोपन्न साली पहिले पद्म पुरस्कार हे जाहीर झाले होते चोईस सा, सा के मदे, हा जरा दोन हजार चोवीसचा तर दोन हजार तेवीसचा विचार केला तर बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे सहा जणांना पद्म पुरस्कार हा जाहीर झाला होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे बत्तीस जणांना जाहीर झाला आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत कोण होते तर बघा पर्याय ड इमेन्युअल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन हे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते हे इमेन्युअल मॅक्रॉन कोण आहेत तर बघा फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सचे राष्ट्रपती हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते गेल्या वर्षी कोण आले होते तर बघा अब्देह फताह अल सिसी इजिप्तचे राष्ट्रपती हे दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे होते आणि यावर्षी इमॅन्युएल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर बघा इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकोर्नो इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकोर्नो हे पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते पहिला केव्हा साजरा करण्यात आला तर बघा एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास साली पहिला प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला होता ज्याच्या अध्यक्ष आपल्या सॉरी प्रमुख पाहुणे हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकोर्नो हे होते सॉरी मित्रांनो त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेची ए आय पी सी सी ची चौदावी आवृत्ती कोठे सुरू झाली तर योग्य उत्तर आहे पर्याय बघ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेची ए आय पी सी सी ची चौदावी ही सुरू झाली त्यानंतर पाचवा प्रश्न आहे केंद्र सरकार किती जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड एकतीस जणांना एकतीस जणांना केंद्र सरकार हा जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा झाला जीवन रक्षा पदकाचा तर इतर पर्याय देखील जराशी माहिती घेऊया बघा एकोणीसचा विचार केला तर बघा एकोणीस जणांना राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे एकोणीस जणांना राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर आहे एकशे दहाचा विचार केला तर एकशे दहा बघा नुकतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे दहा जणांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे आणि सतराचा विचार केला तर सतरामध्ये बघा सतरा पद्मविभूषण दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा सतरा व्यक्तींना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालाय आपण नुकतंच पाहिलं दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे अठ्यात्तराव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय ड सॉरी पर्याय ब डेनिस फ्रान्सिस डेनिस फ्रान्सिस हे अठ्याहत्तराव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत टेड्रस गॅब्रायसस कोण आहेत तर बघा डब्ल्यू एच ओचे अध्यक्ष आहेत ते टेड्रस गॅब्रायसस हे डब्ल्यू एच ओचे अध्यक्ष आहेत पर्याय कचा विचार केला गॅब्रियल अटल तर बघा हे फ्रान्सचे नुकतेच पंतप्रधान बनले आहेत नवे पंतप्रधान बनले आहेत जे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान हे गॅब्रियल अटल आहेत फ्रान्सचे आणि एस जयशंकरचा विचार केला तर बघा हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्य स्थापन करणार रा आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय डिसा ओडिसा राज्य सरकार जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही स्थापन करणार आहे ज्याची घोषणा कोणी केली होती तर बघा ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक नवीन पटनायक यांनी याची घोषणा केली आहे ते कोठे स्थापन करणार आहे तर बघा मयूरभंजमधील मधील सिमिलपाल व्याभ्र व्याघ्र प्रकल्पाजवळ मयुरभंजमधील सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ हे स्थापन केले जाणार आहे याचा उद्देश काय आहे तर बघा सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये आढळलेल्या मेलानिस्टिक वाघांची सामान्यता काळा वाघ म्हणून ओळखले जाणारे वाघांची झलक प्रदान करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे मित्रांनो यावर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो नुकतंच दुर्मिळ वाघांची जात सिम दुर्मिळ वाघांची जात मेलानिस्टिक ही कोणत्या राज्यामध्ये आढळते तर योग्य उत्तर असणार बघा पर्याय ड ओडिसा, ओडिसा या राज्यामध्ये मेलनेस्टिक ही दुर्मिळ वाघांची जात आढळते त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती युएने अरबी समुद्रावर कोणता हवाई सराव सुरू केला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय डेझर्ट नाईट डेझर्ट नाईट हा हवाई सराव अरबी समुद्रावर आयोजित केला आहे बघा यामध्ये बघा भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांनी हा हवाई सराव आयोजित केला आहे त्यांचं बघा नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बिंदेश्वर पाठक बिंदेश्वर पाठक यांना बघा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हे बघा एकोण पाच एकोण पाच जणांना जाहीर झाला आहे त्यामध्ये मरणोत्तर पुरस्कार हा बिंदेश्वर पाठक यांना जाहीर झाला आहे पर्याय ड कर्पुरी ठाकूर यांचा विचार केला तर बघा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा यांना कर्पुरी ठाकूर यांना जाहीर जाहीर झाला आहे श्री विजयकांत यांचा विचार केला तर बघा मरणोत्तर पद्मभूषण मरणोत्तर पद्म पद्मभूषण दोन हजार चोवीस हा विजयकांत यांना जाहीर झाला आहे तसेच फातिमा बी यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे आणि पद्म मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार विचारला तर बघा बिंदेश्वर पाठक यांना जाहीर झाला आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणास पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर पर्याय ड वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्वांना वरील सर्वा पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे जे महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत तर बघा पर्याय अ कुंदन व्यास हे देखील महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत पॅरेलाल शर्मा हे देखील महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि पर्याय ब अश्विन बालचंद मेहता हे देखील महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना पद्मभूषण पुरस्कार दोन हजार हा जाहीर झाला आहे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे वाडाच्या दहा वर्षाच्या जागतिक अभ्यासात भारत कितवा सर्वात वाईट देश आहे यो तर योग्य उत्तर ब दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा भारत हा वाडाच्या दहा वर्षाच्या जागतिक अभ्यासात दुसऱ्या क्रमांकाचा भारत देश हा आहे पहिल्याचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावर बघा रशिया रशिया हा देश यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा देश हा विचारला तर बघा चीन चीन हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि नुकतंच बघा फोर्ब्सच्या यादीनुसार भारताला बघा सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत नववे स्थान मिळाले आहे फोर्ब्सच्या यादीमध्ये भारताला सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत नववे स्थान मिळाले आहे आणि जागतिक अभ्यासात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश आहे त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सिटी कोठे तयार होणार आहे तर आहे पर्याय ड कोची केरळ कोची केरळ या ठिकाणी बघा भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सिटी सॉरी पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी ही कोची केरळ या ठिकाणी तयार होणार आहे हे झालं कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी बाजवत तर बघा पर्याय अ हो, वृंदावन उत्तर प्रदेश तर वृंदावन उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा पहिली सर्व मुलींची सैनिकी ही सुरू झाली आहे वृंदावन उत्तर प्रदेश या ठिकाणी दुसरा विचार केला पर्याय सुरत तर सुरत या ठिकाणी बघा भारतातील पहिला ऑटोरोबोटिक उत्पादन प्रकल्प होत आहे भारतातील पहिला रोबो ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प हा सुरत या ठिकाणचा आहे आणि पर्याय ब तर मुंबई महाराष्ट्र मुंबई या महाराष्ट्र या ठिकाणी बघा भारतातील पहिला अंडर वॉटर सी बोग टनेल पहिला अंडर वॉटर सी टनेल हा मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी तयार होत आहे त्यानंतर बघा तेरा प्रश्न आहे डेझर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय का जैसलमेर जैसलमेर या ठिकाणी डेझर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात येणार आहे गांधीनगर या ठिकाणी बघा गुजरात व्हायब्रंट परिषद गुजरात व्हायब्रंट परिषद ही गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि मुंबईचा विचार केला तर मुंबई या ठिकाणी बघा पहिला महोत्सव पहिला महोत्सव हा मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे भारतीय नौदल दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन कोठे स्थापन करणार आहे तर बघा पर्याय अ विकाराबाद तेलंगणा विकाराबाद तेलंगणा या ठिकाणी भारतीय नौदल दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन हे स्थापन करणार आहे पहिले कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा तिरुनलवेली तमिळनाडू तिरुनलवेल्ली तमिळनाडू या ठिकाणी पहिले व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन स्थापन केले होते तर आता दुसरे कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर विकाराबाद तेलंगणा या ठिकाणी करण्यात येणार आहे कोण करणार आहे तर भारतीय नौदल व्ही एल एफचा फुल फॉर्म काय आहे तर बघा व्हेरी लो फ्रिक्वेन्सी व्हेरी लो फ्रिक्वेन्सी त्याचे महत्व काय आहे तर बघा नवीन ट्रान्समिशन स्टेशनच्या धोरणात्मक भूमिकेवर भर देऊन जहाजे आणि पाणबुड्यांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी हे वी एल एफ हे महत्त्वाचे आहे कशासाठी पुन्हा एकदा आहे का नवीन ट्रान्समिशन स्टेशनच्या धोरणात्मक भूमिकेवर भर देऊन जहाजे आणि पानबुड्यांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी व्ही एल एफ कम्युनिकेशन हे महत्त्वाचे आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे चक्रीवादळ युद्ध सराव दोन हजार चोवीस कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर योग्य उत्तर आहे पर्याय क भारत आणि इजिप्त भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान चक्रीवादळ युद्ध सराव दोन हजार चोवीस हा पार पडला हे झालं भारत आणि इजिप्त बाबत तर भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान बघा नुकतंच आयुथया युद्ध सराव आयुथया युद्ध सराव दोन हजार चोवीस हा पार पडला त्यानंतर भारत आणि बांगलादेशचा विचार केला तर बघा बोंगोसागर बोंगोसागर युद्ध सराव हा भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान पार पडला भारत आणि किर्गिस्तानचा विचार केला तर बघा खंजर अकरा खंजर अकरा हा युद्ध सराव भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान पार पडला त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम काय होती तर योग्य उत्तर आहे पर्याय ड छत्रपती शिवाजी महाराज भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान हे महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम होती दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी दोन हजार तेवीसचा विचार केला तर बघा दोन हजार तेवीस रोजी आपलं दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनी बघा साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती ही दोन हजार तेवीसची थीम होती आणि दोन हजार चोवीसची ची छत्रपती शिवाजी महाराज भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान ही आहे आणि पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर बघा विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती गेल्या वर्षी पहिला क्रमांक कोणत्या राज्य झांकेचा आला होता तर बघा उत्तराखंड उत्तराखंड या राज्य झँकेचा या राज्याचा पहिला क्रमांक आला होता आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला होता सर्वोत्तम राज्य झांकी पुरस्कार महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होते आणि पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आपला उत्तराखंड होते अशा प्रकारे मित्रांनो बघा महत्वाचे सोळा करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण कवर केले आहेत तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद